नमस्कार मंडळी एकतीस डिसेंबरच्या पार्टीकरता आज आपण अतिशय पटकन होणारा पदार्थ आणि घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल असा हा पदार्थ आहे बिना पाण्याचा वापर करता बिना सोड्याचा वापर करता कांदा बटाटा भजी तर चला सुरुवात करूया आता व्हिडिओला इथे आपण तीन मीडियम साईजची बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्यानंतर याच्यावरची साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला तिन्ही बटाट्याच्यावरची साल याच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत बटाटे आपले व्यवस्थित सोलून झालेले आहेत आता एका बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये बटाटे ठेवा जेणेकरून ती काळी पडणार नाहीत आणि अशा प्रकारे बटाट्याचा किस तयार करून घ्या तर इथे तुम्ही कुठल्याही चाळणीचा किंवा खिसणीचा वापर करून अशा प्रकारे बटाटे खिसून घेऊ शकता मी तिन्ही बटाट्याचा जो कीस आहे पाण्यामध्येच अशा प्रकारे खिसून घेतलेलं आहे जर ती बाहेर ठेवली तर तुमच्या बटाट्याचा कीस लालसर होतो यासाठी शुभ्र खीस निघावा याकरता आपल्याला पाण्यामध्ये अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये जो तुम्हाला खीस दिसतो आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने पूर्ण पाणी क्लिअर होईपर्यंत एक ते दोन वेळेस धुवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर साधारण साधारणतः दोन वेळेस मी यातलं पाणी चेंज केलं आहे बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो पूर्णपणे निघून गेला आहे आणि पाणी व्यवस्थित क्लिअर झालेलं आहे आता आपण अशा प्रकारे चालणीमध्ये हा किस काढून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं हे असंच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे साधारणतः तीन कांदे घेतलेले आहेत जेवढे तुमचे बटाटे असतील त्याच क्वांटिटीमध्ये कांदा उभा चिरून घ्या चवीनुसार लागल तसं मीठ आणि हिरव्या मिरच्या अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहेत अर्थातच स्लीट करून कट करून घ्या जेणेकरून तिखट पण येईल बटाटा भजीला आता यात बारीक चिरलेला आपण कडीपत्ता पाव चमचा जिरंपूड पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाव चमचा लाल तिखट आणि साधारणतः एक ते दोन चमचे कोमट तेल वापरायचंय आणि थोडासा पाव चमचा ओवा आहे आपल्याला ओवा हातावर हातावर थोडासा क्रश करून टाका जेणेकरून त्याचा सुवास छान येईल आणि कांद्याला जे काही आपण मसाले मिक्स केले ते अशा प्रकारे हाताने चुरून घ्या जेणेकरून कांद्याला छानपैकी मसाले कोट होतील आता हे जे काही आपलं कांदा बटाटीचं मिश्रण आहे किंवा भजीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला साधारणतः पाच ते दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर कांद्यामध्ये तुम्हाला पाणी दिसून येईल मसाले त्याला कोट झाल्यामुळं आणि यामध्ये जो बटाटा आपण चाळणीमध्ये पाणी नितरण्यासाठी ठेवला होता तो स्वच्छ दाबून आपण असं प्रेस करून घेतला आहे जेणेकरून त्यामध्ये पाणी बिलकुल राहणार नाही बटाट्याचा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि या मिश्रणामध्ये मावेल तेवढा बेसनचं पीठ वापरायचं आहे साधारणतः चार चमचे बेसनचं पीठ आणि दोन चमचे आपण इकडे तांदळाचं पीठ वापरलं आहे ज्यांच्याकडे तांदळाचं पीठ नाही त्यांनी कॉर्नफ्लोर वापरावं आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या तर इथे तुम्ही सुद्धा वापर करू शकता मी हात स्वच्छ धुवून हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला इथे इतर एक्स्ट्रा पाणी किंवा काहीही न वापरता तयार करून घ्यायचं आहे भजीचं पीठ या पद्धतीचं तुमचं झालं पाहिजे आता आपण हे कांदा बटाटा भजी तळून घेऊया तेल छान गरम करून घ्या साधारणतः पाव किलो तेल आहे आणि तेल छान व्यवस्थित गरम झालं की थोडासा भजीचं पीठ टाकून बघा ते जर व्यवस्थित वर येत असेल याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि अशा प्रकारे हाताच्या साह्याने आवडेल त्या साईजमध्ये बटाटा कांदा भजी टाकून घ्या खूप छान याची टेस्ट येते आपण नेहमीच वेगवेगळी कांदा भजी वेगळी बटाटा भजी वेगळी आपण ट्राय करतो पण एकदा हे मिक्स ट्राय करून बघा खूप खूप टेस्टी आणि दिसायलाही अतिशय सुंदर ही कांदा बटाटा भजी दिसून येतात बघा किती क्रिस्पी झालेले आहेत कांदा बटाटा भजी नेहमी मीडियम टू लो गॅसवर तळून घ्यावी व्यवस्थित क्रिस्पीनेसपणा येईपर्यंत ही कांदा बटाटा भजी तळवून घ्यायचं आहे एका वेळेला साधारणतः पाच ते सात मिनटं भजी तळण्यासाठी वेळ लागतो बघा किती गोल्डन कलर छान आलेला आहे तर आता आपण ही भजी चाळणीमध्ये किंवा अशा प्रकारे झारीवर काढून घेऊया एका पेपरवर आपण ही भजी काढून घेतलेली आहेत पण ही भजी बिलकुल तेलकट होत नाहीत आणि खरंच टेस्ट अप्रतिम येते तर पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारची भजीची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केली आहे तर आता इथे आपण थोडंसं पाच मिनटं वेट केलेलं आहे जेणेकरून तेल व्यवस्थित गरम होईल सुरुवातीचा घणा किंवा टप्पा काढला की तेलाचं टेम्परेचर कमी होतं यासाठी पाच मिनटं वेट करा आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा अशा पद्धतीने कांदा बटाटा भजी टाकून तळून घ्या तर इथे साधारणतः दोन ते तीन टप्प्यामध्ये मी कांदा बटाटा भजी तळून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता किती क्रिस्पीनेसपणा या भजीला तुम्हाला दिसून येत आहे खरंच खूप कुरकुरीत खुसखुशीत ही भजी तयार झालेली आहेत आता इथे हिरव्या मिरच्या आवडीनुसार मधोमध मद कट करून घ्या किंवा स्लीट करून अशा प्रकारे तळून घ्या जेणेकरून मिरच्या तळत असताना उडणार नाहीत तर कांदा बटाटा भजी कुरकुरीत अशी तयार झालेली आहेत यावरच आपण तळलेली हिरवी मिरची त्यावर थोडंसं मीठ असं भुरभुरून घ्या जेणेकरून मिरची खाण्यासाठी छान लागेल तर या भजीसोबत तुम्ही कुठल्याही चटणीचा वापर करू शकता उदाहरणार्थ जसं आपण मिंट किंवा पुदिन्याची चटणी वगैरे त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा सर करू शकता काहीच नसेल तर त्यावर टोमॅटो सॉस आणि गरमागरम इथे बासुंदी चहा ट्राय करून बघा बासुंदी चहाची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे तर ती सुद्धा रेसिपी एकदा ट्राय करा आणि कांदा बटाटा भजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जर भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा